मुंबई मेट्रो हा मुंबईकरांचा विकास आहे असं कायम महाराष्ट्र शासनातर्फे सांगितलं जातं आणि ते खरंही आहे. पण त्या मेट्रोचं काम इतक्या संथगतीने होत आहे की त्यामुळे मुंबईकरांच्या नेहमीच्या प्रवासात अडथळा येऊ लागलाय. आपण आता जी दृश्य पाहताय ही आहेत मुंबईतील सर्वात लांब असलेला उपनगरांना मुख्य शहराशी जोडणारा लाल बहादूर शास्त्री मार्ग, म्हणजेच आपला LBS रोड. या रस्त्याची ही अशी दुरावस्था झाली आहे. या रस्त्यावरून प्रवास करताना किती वाईट अवस्था होते हे ते वाहन चालकच जाणवत. वडाळा ते ठाणे कासार वडवली हा मेट्रो 4 प्रकल्प घाटकोपर पासून ठाण्यापर्यंत पूर्णतः उन्नत असून याच लाल बहादूर शास्त्री मार्गावरून जातोय. या प्रकल्पासाठी मोठ्या प्रमाणात या महामार्गावर खोदकाम सुरू आहे. दुतर्फा वाहतुकीसाठी हा रस्ता अरुंद झालाय, त्यात आता हे खड्डे पडलेत. अनेक तक्रारी लोक सोशल मीडियाच्या माध्यमातून महापालिकेला या खड्ड्यांबाबत करतायत. महापालिकेने दखल घेत पेव्हर ब्लॉकने खड्डे बुजवण्याचे प्रयत्न केले पण ते पुरेसे नाही आहेत. लाल बहादूर शास्त्री मार्गाची जी चाळण झाली आहे त्यावर वाहन चालकांचं काय म्हणणं आहे पाहूयात. रस्ता देखील खूप छोटा आहे, अरुंद आहे आणि त्यामुळे इथे खूप ट्राफिक आहे, रस्त्याचे खड्डे वगैरे पण खूप आहेत आणि मेट्रोचं काम चालू असल्याने खूप गर्दी होती. मेट्रोचं इथे काम चालू आहे पण रस्त्याची अवस्था तुम्ही बघा, थोडं फालतू रस्ता आहे, त्या अतिशय निकृष्ट दर्जाचं काम केलेलं आहे आणि खड्डे बिड्डे खूप त्रास होतो लोकांना, ॲक्सिडेंट होतात, बाईकवाले पडतात, लहान मुलं पडतात, खूप इश्यू होतात. म्हणजे लोकल कॉर्पोरेटरला आम्ही भेटतो, तक्रारी देतो पण काहीच होत नाही, काही म्हणजे खूप टाईमपासून हे असंच चालू आहे. पावसाळा आला की रस्त्याची हालत खूप बेकार होते, वरून या मेट्रोची कामं चालू आहेत त्याच्यामुळे अजून त्रास ट्राफिक होतं. वाहन चालकांचं काय म्हणणं आहे हे आपण ऐकलं. आता यानंतर तरी सदर रस्त्याची दुरुस्ती लवकरात लवकर होते का, निदान मेट्रोच्या कामाची गती वाढते का, जेणेकरून वाहतूक कोंडीतून नागरिकांची सुटका तरी होईल की आहे तीच परिस्थिती कायम राहते हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. शुभम पाटील, लोकमत मुंबई, भांडुप.